नमस्कार, लताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आषाढी एकादशीसाठी वाफेवरचे साबुदाणे बनवतो. इंदोरला सराफा बाजारमध्ये ठेल्यावर जसे मिळतात वाफेवरचे, अगदी चटपटीत लालबुंद साबुदाणे त्याप्रमाणे आपण बनवले आहेत. कोणत्याही मंदिराच्या बाहेर साबुदाण्याचं असं प्रसाद वाटतं, छोट्या छोट्या वाट्यांमध्ये असं तोंडाला पाणी सुटतं असं घ्यावं असं वाटतं. पण आम्ही गर्दीच्या ठिकाणी घेत नाही, असे घरी बनवून खायचे. मस्त बाहेरचा फील घ्यायचा प्रसादाचा. वाफेवरचा पोहे बनवतो आहे आपण. त्यासाठी मी पातेल्यात पाणी ठेवलं आहे, थोडं वरपर्यंत ठेवलं आहे म्हणजे आपल्या कढईला स्टीम लागेल लवकर असं. एक कप साबुदाणे दोन वेळा पाण्याने धुवून मी पाणी इथपर्यंत येईल असं बुडतील आणि थोडं सार दहीचं वर येईल तोपर्यंत पाणी ठेवलं आहे. 3 ते 4 तासात छान भिजून होतं. तुम्हाला सकाळी करायचे तर रात्री भिजून देऊ शकता. छान असे दाबले जायला पाहिजे, मध्ये पांढरा स्पॉट नको यायला पाहिजे. थोडं तेल वापरायचं आहे, 1 चमचा तेल घेतलं आहे मी. जास्त तेलाचा वापर नाही करायचं साबुदाण्यांमध्ये. एक बटाटा उकळून घेतला आहे, मायक्रोवेमध्ये करून घेतला आहे मी. तुम्ही जेवढे बेसिक मसाले दाखवलेत तुम्ही कमी जास्त वापरू शकता तुमच्या चवीनुसार. कोथिंबीर घेतली, 1 लिंबूचा रस घेतला आहे, लाल तिखट घेतलं आहे मी. माझ्याकडे लाल तिखटचं लालबुंद साबुदाणे खूप आवडतात मुलांना. मीठ घेतलं आहे, मीठ आपलं सी सॉल्ट साधंच घेतलं आहे. तुम्ही हे वापरत नसाल तर पिंक सॉल्ट सेंधो मिठी वापरू शकतात. काही जणांच्या कमेंट येतात तुम्ही जिरं का वापरलं, जिरं नाही चालत साबुदा. तुम्हाला नसेल चालत तर नका टाकू. भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतली आहे मी आणि साखर पावडर करून घेतली आहे मिक्सरमध्ये. आपल्या पातेल्यावर बसेल एवढी कढई घ्यायची की आप बाउल पण घेऊ शकतात. काचेचा बाउल पण चालेल, मायक्रोसेप बाउल असेल तो वाफेवर चालतो. ते आपण साबुदाणे भिजवलेले कढईत टाकून घ्यायचे, बटाटेही टाकून घ्यायचे. तुम्हाला जशा फोडी छोट्या मोठ्या फोडी करायच्या असतील तशा लहानही करू शकता. त्याच्यात तेल टाकून घेणार थोडं आणि कोथिंबीर हे सगळं घालून घ्यायचं. उकळत्या पाण्यावर मी कढई ठेवून घेतली, त्याला झाकण ठेवून द्यायचं. 1-10 मिनटं ठेवायचं, मध्ये 2 ते 3 वेळा आपण उलटून घ्यायचं, चाळून घ्यायची साबुदाणे, नाही तर एकाच ठिकाणी गप्प बसतील ते. 12 ते 15 मिनटं मी शिजू दिले ते वाफेवर, ट्रान्सपरंट झाले. मी मध्ये झाकण उघडू 3 वेळा चाळून घेतले म्हणून ते असे मोकळे मोकळे झाले, गप्प बसले नाही एके ठिकाणी. बघू शकता मोकळे मोकळे झाले आहेत मस्त. ट्रान्सपरंट कलर आला म्हणजे काढून जायचं. जास्त वेळ पण नाही ठेवायचं, जास्त वेळ ठेवलं ते अजून चिपचिपे होऊन जाते. आपण ज्याप्रमाणे मिक्स करतो तसे आपण मिक्सिंग करायला एक मोठं पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यातही आपण वाफवलेले साबुदाणे एका वेळेस जर सर्व करायचे असतील तर सगळे टाकून घ्यायचे, किंवा थोड्या थोड्या अंतराने करायचे असतील तर तेवढे तेवढेच घ्यायचे आणि तेवढे तेवढेच मसाले काढून सर्व करायचे. त्यात लाल तिखट कच्चंच टाकायचं आहे आपल्याला. हिरवी मिरचीचंही करू शकतात पण हिरवी कच्ची मिरचीचाही त्रास होतो पोटाला. तसंच काश्मीरी लाल मिरची घातली आहे मी. मीठ तुमच्या चवीनुसार मीठ किती टाकू शकतात. भाजलेल्या जिऱ्याची पावडर, साखर मात्र थोडी जास्त घालते मी. लिंबू रस, कोथिंबीर आधी सगळं कालवून घेऊ. पण कोथिंबीर वाफवण्यात टाकली, बटाटे टाकले, कोथिंबीरीची टेस्ट छान येते साबुदाण्यांनी. असे वाफवण्यात टाकून द्यायचे, बटाटेही टाकून द्यायचे म्हणजे ते परत दुसऱ्यांदा ते शिजतील असे आणि फुलून येतात छान. असे मस्त लालबुंद साबुदाणे झाले आहे बघू शकता. आपण एक चिवडा घेतला आहे, रेडीमेड चिवडा घरी करू शकतात तुम्ही. मध्ये मध्ये असं छान असं क्रंची चव येण्यासाठी किंवा वेपर्स पण तळून टाकू शकता नसेल चिवडा बाहेरून आणायचा तर. पण शेंगदाण्याचं कूट नाही घातलं आहे. शेंगदाण्याचं कूट जर घातलं तर मला ते साबुदाण्यांचं पित्तच होतं, जास्त तेलकट होतात. झालं तयार आपले इंदोरी साबुदाणे वाफेवरचे. इंदोरला सराफा बाजारमध्ये ठेल्यावर असे साबुदाणे मिळतात.